पनवेलमधील महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय दोनशे बेडचे होणार आहे रुग्णालयात आयसीयूचे सहा बेड तर डायलिसिसचे चार बेड लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती भाजप उत्तर उत्तरायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी बोलावलेल्या बैठकीत देण्यात आली पनवेलच्या महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयातील कामाच्या लवकर पूर्ततेसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी सिकेटी महाविद्यालयात सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी रुग्णालयाचे अधीक्षक यांची संयुक्त बैठक बोलावली होती यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयातील विविध कामाचा आढावा घेतल्यानंतर पनवेल हे मुंबईच्या जवळ असलेले वाढत्या लोकसंख्येचे महानगर असल्याने येथील नागरिकांच्या सोयीसाठी आयसीयूचे सहा बेड तर डायलिसिसचे चार बेडचे काम एक महिन्यात पूर्ण करण्यास तसेच ऑक्सिजन टँकचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले याबरोबरच रुग्णालयातील प्लास्टर व पीयूसीची कामे दुरुस्त करणे आणि फायर ऑडिट करून घेण्याचे आदेश दिले पनवेल शहराजवळून दोन महामार्ग गेले असल्याने या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांचे अपघात होत असतात त्यातील रुग्ण येथे उपचारासाठी आणले जातात त्यांना अनेक वेळा रक्ताची गरज असते यासाठी इथे ब्लड स्टोरेज आहे परंतु रक्तपेढी नाही तसेच येथील रुग्णालय एकशे वीस बेडचे आहे ते दोनशे बेडचे करण्याचा आणि रक्तपेढीचा प्रस्ताव रायगड जिल्हा शल्य चिकित्सक सुहास माने यांना पाठवण्यास सांगितले या बैठकीला महापौर डॉक्टर कविता चौतमोल नगरसेवक डॉक्टर अरुण भगत सामाजिक कार्यकर्ते सतीश धारप सार्वजनिक बांधकाम खात्याचे उप अभियंता भोई कनिष्ठ अभियंता किशोर जाधव रायगड जिल्हा शल्य चिकित्सक सुहास माने पनवेलच्या महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बसवराज लोहारे प्रशासकीय अधिकारी सुभाष जाधव कार्यालयीन अधीक्षक पल्लवी सावंत उपस्थित होते पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट